मी नामदेव तुलसीराम जोपडे, जीपी शाळा माजी विज्ञान गणित पदवीधर शिक्षक। रोक्षित शनिवार अंतर्गत उपक्रमातील दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण मागील आठवड्यामध्ये हवेला वजन असतं या प्रयोगावरती चर्चा केली। आज आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन प्रयोग बघणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रयोग आहे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते। यामध्ये साहित्य आहे मेणबत्ती, काचेचा ग्लास आणि काडीपेटी। आपण या ठिकाणी मेणबत्ती घेतल्यानंतर ती मेणबत्ती काडीपेटीने आपण पेटवणार। या ठिकाणी काडीपेटीने पेटवल्यानंतर आपण जो काही ग्लास आहे तो काचेचा ग्लास त्या मेणबत्तीवरती उलटा ठेवणार आहे। उलटा ठेवल्यानंतर जोपर्यंत त्या ग्लासमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मेणबत्ती पेटणार आहे। आता ऑक्सिजन संपल्यानंतर ती मेणबत्ती आपोआपच विझणार आहे आणि ती विझलेली आहे, पण त्या ठिकाणी ग्लासमधचा ऑक्सिजन संपलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी ह्या प्रयोगाचा निष्कर्ष असा आहे की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते। उपक्रमातील दुसऱ्या प्रयोगाविषयी आपण आता जाणून घेणार आहोत। प्रयोगाचे नाव आहे हवेला दाब असतो। त्या ठिकाणी लागणारं साहित्य आहे कार, ग्लास आणि पाणी। या ठिकाणी आपण पहिल्या कृतीमध्ये ग्लासमध्ये पाणी ओतणार आहोत। तो ग्लास पाण्याने पूर्ण काठोकाठ भरायचा आहे। पूर्ण भरल्यानंतर जो काही कार्ड आहे, छोटासा कार्ड या ठिकाणी घेतलेला आहे, तो कार्ड ह्या ग्लासवरती ठेवायचा आहे। वरती ठेवल्यानंतर जो काही हाताचा तळवा आहे तो त्या पुठ्यावरती ठेवायचा आणि ग्लास उलटा करायचा। आता ग्लास उलटा केल्यानंतर हात तळहात काढून घ्या। तळहात काढून घेतल्यानंतर तुमच्या आता लक्षात येईल त्या ठिकाणी तो कार्ड खाली का पडला नाही किंवा ग्लासमधील पाणी खाली का पडलं नाही, तर या ठिकाणी त्या हवेला दाब असतो, त्यामुळं कुठं खाली पडला नाही किंवा पाणी खाली पडलेलं नाही, याच्यावरून आपल्याला लक्षात येते का हवेला दाब असतो। धन्यवाद।